हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांचे स्वप्न सत्यात उतरविणारे आणि स्वराज्याचे पहिले छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या 6 जून 1674 रोजी रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती। राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती। प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी राज्याभिषेक परंपरेचा अभ्यास केला आणि त्यानुसार राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली। शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते। जवळपास 1,00,000 लोक रायगडावर जमा झाले होते। 4 महिन्यासाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। रोज त्यांना मिष्टान्नाचे जेवण देण्यात येत होते। राज्यातील श्रीमंत व गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्याचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते आणि तो दिवस उजाडला। 6 जून 1674 रोजीच्या पहाटे लवकरच उठून मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांनी आंघोळ करून कुलदेवतेला स्मरण करून राज्याभिषेकास सुरुवात करण्यात आली। गागा भट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळी आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली। त्यावेळी गागा भट्टांना 7,000 होऊन तर इतर ब्राह्मणांना मिळून 17,000 होऊन अशी दक्षिणा देण्यात आली होती। यावेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते। गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या। राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे 2 प्रमुख विधी होते। 2 फूट लांब, 2 फूट रुंद अशा सोन्याने मढलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले होते। शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधून सोयऱ्या मातोश्री दुसऱ्या मंचावर बसल्या होत्या तर तिसऱ्या मंचावर बाल संभाजीराजे मागे बसले होते। अष्टप्रधानातील 8 प्रधान गंगेसारख्या विविध नद्यातून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते। त्यानंतर त्या जलकुंभातील पाण्याने शिवाजी महाराजांचा अभिषेक केला गेला। त्यावेळी मंत्रोच्चार आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते। संपूर्ण रायगडावर आनंदाचे वातावरण होते। 16 सुवासिनींनी पंचारती ओवाळली। यानंतर शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले, जड जवाहीर अलंकार परिधान केले, गळ्यात फुलांचे हार घातले, एक राजमुकुट घातला आणि त्यांच्या ढालीची, तलवारीची आणि धनुष्यबाणाची पूजा केली। त्यानंतर ऐन मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात शिवाजी महाराजांनी प्रवेश केला। राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार 32 शकुन चिन्हांनी सजवले होते। 32 मन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले भव्य सिंहासन तयार केले होते। शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले। 16 सुवासिनींनी त्यांना ओवाळले। ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रोच्चार केला तर प्रजेंनी महाराजांना आशीर्वाद दिला। शिवराज की जय, शिवराज की जय च्या घोषणा दिल्या गेल्या। सोन्या चांदीचे फुले उधळली गेली। विविध तालावर सुरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले आणि त्याच वेळी ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या। मुख्य पुरोहित गागा भट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत शिव छत्रपती म्हणून उच्चार केला आणि राजे स्वराज्याचे छत्रपती झाले। राजांनी त्यावेळी गोरगरिबांना धनद्रव्य भेट म्हणून दिली होती। त्यांनी 16 प्रकारचे महादान केले। त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले। छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्ती पत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्ने, वस्त्रे, शस्त्रे अशा प्रकारचे विविध दान केले।
हे सर्व सकाळी 8 वाजेपर्यंत संपन्न झाले। समारंभ संपल्यावर शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले। तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली। सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते। रायगडावर ही मिरवणूक जात असताना प्रजेने फुले उधळली। सुवासिनींनी महाराजांना ओवाळून औक्षण केले। रायगडावरील विविध मंदिराचे दर्शन घेऊन महाराज महालाकडे परतले। असा हा महान दिमागदार नभूतोन भविष्यती शिवराज्याभिषेक 16 जून 1674 रोजी झाला। याची साक्ष म्हणून रायगड किल्ला आजही शिवराज्याभिषेकाची आठवण करून देतो। मित्रांनो, या ऐतिहासिक शिवराज्याभिषेकाची साक्ष होण्यासाठी एक वेळेस रायगडाला अवश्य भेट द्या। या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया, पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा। धन्यवाद। जय शिवराय।